आचार्यांचं वचन आहे, नहीच्या असती सुद्धा मायुर्वेदस्य पारं, आयुर्वेदाला कुठल्याही सीमा नाही असं सांगितलं आहे. त्याचा अर्थ आयुर्वेदीय चिकित्सेला, आयुर्वेदीय तत्वज्ञानाला, आयुर्वेदीय सिद्धांताला नाही तर आयुर्वेदाच्या निदानाला सुद्धाही कुठल्याही सीमा नाही त्याचा अर्थ होतो. नेक्स्ट, रोगे त्रासित भीताना रक्षा सूत्र सूत्र हे जे काय रोगाच्या सायकोलॉजिकली कंडिशन साठी आणि फिजिकल कंडिशन साठी, शरीर विकारासाठी आणि मानस विकारासाठी आयुर्वेद हे असं न दिसणारं सूत्र आहे, पण ते जे सूत्र आहे त्याच्यामुळे रुग्णाची रक्षा होऊ शकते हे वचन आहे. नेक्स्ट, आता मला विषय दिला यशाचा राजमार्ग, यशाचा राजमार्ग असं मला विचारलं की मला खूप आनंद झाला की मी काहीतरी वेगळंच मला फिलिंग आलं की आपण यशस्वी आहोत वगैरे. त्याच्यासाठी बेसिक पहिल्या दोन गोष्टी आवश्यक आहेत, आयुर्वेदीय विधान आणि आयुर्वेदीय चिकित्सा. त्याच्यामुळे आपण जे शिकलो आहोत त्याच्यात यशात यश मिळवणं हा स्थायी भाव असतो, नाहीतर कोणत्याही व्यवसायात आपण यश मिळवू शकतो, पण आपण जे काय प्रॅक्टिस करणार आहोत, जे शिकलेलो आहोत त्याच्यात यश मिळणं आवश्यक आहे. नेक्स्ट, हा सर्वात पहिल्यांदा आपल्या व्याख्यानाचा पहिला विषय की आयुर्वेदीय चिकित्सा म्हणजे काय, हा खरंच महत्वाचा आहे. आलेल्या पेशंटचा ट्रीटमेंट देणं, एमआरआय शिकवणं.